इतिहासाच्या अनेक शिवकालीन घडामोडी सातारा जिल्ह्यात घडल्या आणि यामध्ये अनेक इतिहासातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळातील दुर्मिळ वस्तू साताऱ्यातील छत्रपती शिवाजी महाराज संग्रहालयात ठेवण्यात येणार आहेत. याचे काम अंतिम टप्प्यावर आहे. विशेष म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज यांनी ज्या वाघनखांनी अफजलखानाचा कोतळा बाहेर काढला ही वाघनखे इंग्लंडहून प्रथमच साताऱ्यात जुलैच्या पहिल्या आठवड्यात येणार आहेत. याचीही अंतिम तयारी पूर्ण झाली आहे. यासाठी संग्रहालयात वाघनखांचे स्वतंत्र दालन तयार करण्यात आले आहे. नमस्कार, मी प्रवीण शिंदे, अभिरक्षक श्री छत्रपती शिवाजी महाराज संग्रहालय सातारा. सातारकरांना उत्सुक असलेली शिवकालीन वाघनखे ही लवकरच साधारण जुलैच्या पहिल्या आठवड्यात सातारमध्ये येत आहेत. त्या दृष्टीने संग्रहालयाची तयारी जवळजवळ पूर्ण झालेली आहे. त्यामध्ये संरक्षण व्यवस्था, त्याच्या शोकेसचे काही जे नॉर्म्स आहेत त्या पद्धतीने आम्ही सर्व केलेलं आहे. CCTV कॅमेरे आणि सुरक्षा व्यवस्था या बाबतीत सर्व तयारी झाली असून लवकरच सातारकरवासियांना हे वाघनखे पाहण्यास मिळणार आहे. शासनाकडून लवकरच तारीख जाहीर होईल, त्यानुसार कार्यक्रमाची रूपरेषा करून सर्व लोकांना ते कळवण्यात येईल. आणि या वाघनखे साधारण 10 महिने सातारमध्ये राहणार आहेत, त्यामुळे सर्व सातारकरवासी परिसरातील लोकांनाही पाहता येतील. त्याप्रमाणे संग्रहालयाचे 4 दालने हे पूर्ण होण्याच्या म्हणजे मार्गावर आहेत, त्यामुळे वाघनखे पाहतील त्यावेळेसुद्धा शस्त्र विभाग, सातारची गादी असलेले तख्त दालन आणि क्वाईन्स दालन हे 4 दालनेसुद्धा त्यावेळेस संग्रहालयाचे ओपन होणार आहेत. आपल्या तालुक्यातील जिल्ह्यातील बातम्या सर्वप्रथम पाहण्यासाठी आजच सातारा न्यूजला यूट्यूब चॅनलवर सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.